महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांना चक्क बाळासाहेब थोरातांच्या घरी प्रवेश नाकारला गेल्याची घटना घडली आहे शुभांगी पाटील या बाळासाहेबांच्या सुदर्शन निवासस्थानच्या गेटवरूनच माघारी फिरल्या आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा घोळ कायम असून उमेदवाराबाबत आघाडीमध्ये असलेली गडबड दिसून येत आहे नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे एव्ही फॉर्म असूनसुद्धा उमेदवारांनी फॉर्म भरला नाही तर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सत्याजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर सत्याजी तांबे यांना निलंबित करत महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पत्रकार परिषदेत घेत आपले समर्थन जाहीर केले या प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मोठी कोंडी झाली आहे शुक्रवारी शुभांगी पाटील बाळासाहेब थोरात यांच्या आशीर्वादासाठी संगमनेर मधील त्यांच्या सुदर्शन बंगल्यावर भेटीसाठी गेले असता साहेब मुंबईत आहे असे सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला शुभांगी पाटील यांनी साहेबांना फोन केला होता असल्याचे सांगितले मात्र घरी कोणीच नसल्याचे सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यानंतर पाटील आल्या पाऊली परत गेल्या बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले नसेल आणि थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने पाटील यांना तसे सांगून परत पाठविले असेल असे स्पष्टीकरण थोरात त्यांच्या कार्यालयातून देण्यात आले आहे